कोरोनाच्या लढाईत सर्वजण आपापल्या परीने मदत करीत असताना आता पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिलाय. महापालिकेतील भाजपचे 97 नगरसेवक कोरोनाग्रस्तांसाठी वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कोरोनाग्रस्तांसाठी विविध उपाययोजना करण्यासाठी 1,94,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकाद्वारे दिली. या विषयाचे पत्र सभागृह नेते धीरज घाटे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले. मुळीक म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शहर भाजपने हा निर्णय घेतला. या निधीचा विनियोग व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, ईसीजी मशीन्स, डिफिबिलेटर, सक्शन मशीन्स, एक्सरे मशीन, फॉगर आदी वैद्यकीय उपकरणे आणि स्थानिक स्तरावरील उपाययोजनांसाठी करावा अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं महत्वाचा निर्णय करतोय. पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक त्यांना जो वॉर्डस्तरीय निधी असतो या निधीपैकी प्रत्येकी 2 लाख रुपये असा एकूण मिळून आम्ही 2 कोटी रुपयांचा निधी या कोरोनासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखरजी गायकवाड यांच्याकडं सुपूर्द करणार आहोत. आर्थिक वर्ष उद्यापासून चालू होत आहे. आर्थिक वर्ष सन 2020-21 यातील हा निधी असणार आहे आणि या निधीचा उपयोग कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही करणार आहोत. यामध्ये व्हेंटिलेटर्स खरेदी करणं असेल, विविध प्रकारचे औषधं खरेदी करणं असेल किंवा हॉस्पिटलमध्ये तपासणी यंत्र विकत घेणे असेल, त्यानंतर विविध प्रकारचे क्लिनिकांचं सक्षमीकरण असेल, अशा विविध प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी या निधीचा उपयोग करणार आहोत. भाजप पुणे शहराने कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी अगोदरच पुढाकार घेतलाय. आता त्यांनी आपला नगरसेवक निधी यासाठी उपलब्ध करून दिलाय. राज्यातील अन्य महानगरपालिकेतील नगरसेवकांनी हा कित्ता गिरवल्यास प्रत्येक शहरात उपाययोजना राबवणे सोपे होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.